हो मी करतेच आहे पूर्ण, उद्यापर्यंत होईल तयार बातमी, देते पाठवून देते. कुठे कुठे जावं लागेल मला? दिल्लीला. कशासाठी? हो ऑफकोर्स जाईन ना मी. नाही नाही नको, मीच जाईन. अरे एक्साइट म्हणजे काय, सिद्धार्थ आहे ना दिल्लीत, तेवढ्या निमित्तानं भेट तरी होईल माझी. चालेल चालेल, उद्या भेटू ऑफिसला, बाय. ह्याला म्हणतात नशीब. आता मस्तपैकी सिद्धार्थला एक सरप्राईज व्हिजिट देईन मी. बरं झालं, दिल्लीच्या घराच्या चाव्या माझ्याकडे पण आहेत त्या. डोकं दुखतंय का? नाही, पाय दुखतायत. काय प्रश्न विचारताय? कशामुळे दुखतंय डोकं? विचारा की तुमच्या परमपूज्य पिताजींना. तर त्यांनी काय केलंय? 6 दिवस झाले मॉलचं काम बंद पडलंय. कामगारांनी एक वीट सुद्धा उचलली नाहीये. 6 दिवसाचा फुकटचा पगार द्यावा लागतोय त्यांना मला. आज तर त्यांना घरी पाठवावं लागला. स्टे मागे घेतली की काम होईल सुरू. हय, तोपर्यंत आम्ही काय विटी दांडू खेळू का? ती आदिती बसली एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट घेऊन. आई आणि अनुपमा 10 कोटींवर खेळतायत आणि आम्ही. पेशन्स ठेवायला शिका आणि या विश्रांतीचा व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने विचार करा. आमचं डोकं दुखतंय म्हणून तुमच्याशी 4 शब्द काय बोललो, तुम्ही आम्हाला सल्लेच द्यायला लागलात. हो, जा तुमचं स्वयंपाकघर सांभाळा. नाही, ते तर सांभाळणारच आहे, नाहीतर घरी बसलेल्या नवऱ्याला खायला कोण घालणार? या घरात तुमची जी काही इज्जत आहे ना, ती आमच्यामुळे. तुमच्या नवऱ्याची ही अशी अवस्था आहे, तुम्हाला काय वाटत नाही का हो? मग स्वयंपाकघर सोडून मला दुसरं काय करता येईल ते तुम्हीच सांगा. तुमच्या वडिलांना स्टे मागे घ्यायला सांगा. ठीक आहे, तुमच्या या प्रस्तावाकडे आपण एक व्यवहार म्हणून पाहूया. व्यवहार कसला? मी बाबांना स्टे मागे घ्यायला सांगते, पण तुम्ही मला एका स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायचं की यापुढे या घरात माझा पुन्हा कधी अपमान होणार नाही. स्टॅम्प पेपरवर कशाला? कारण हा व्यवहार आहे आणि ज्याच्यात माझा तुमच्यावर विश्वास नाही. मग राहताय कशाला आमच्या बरोबर या घरात? तुम्ही सोडून बाकी सगळ्यांसाठी. कारण माझा वाद तुमच्याशी नसून तुमच्या वागण्याशी. जरा विचार करून पहा, तुम्ही बदललात तर सगळं बदलेल. विचार करा, हा व्यवहार करायला मला आवडेल. ही एवढी कधीपासून बोलायला लागली? आश्चर्यच आहे. हा कॉन्फिडन्स एकतर पैशातून येतो नाहीतर प्रसिद्धीतून. हिच्याकडे दोन्ही नाहीये, मग कसं काय?
वीरेन तू असा अचानक? अनु काही दिवसांची रजा काढून आलोय मी. आमच्या कमांडरला सांगितलं की आमची सुप्रीम कमांडंट खूप आठवण काढतीये माझी, मला जायला लागणार आहे. आणि त्यांनी तुला सोडलं? म्हणजे काय, न सोडून करतील काय? तुला माहिती नसेल पण तुझी जाम दहशत आहे ना अगदी जम्मू पर्यंत. आणि मी हेही सांगितलं त्यांना की अनुची परवानगी नसेल तर मला मरताही येणार नाही. असं अभद्र नाही बोलायचं. अनु असं काय करते सगळं? मरणं आणि समोरच्याला मारणं हे रुटीन आहे आमच्यासाठी. वीरेन तू मला भेटायला आलायस ना, मग आपण फक्त त्याच विषयावर गप्पा मारायच्या जे विषय मला आवडतात. अगं अनु, पण ज्या विषयातलं तुला कळतं त्यातलं मला खरंच काही कळत नाही. ते समाज सुधारणा, दारूबंदी, मला माहितीच नाहीये काही त्यातलं. ठीक आहे, मग तू सांग पण कुठल्या विषयावर बोलायचं ते. मला एक सांग, आपल्याला किती मुलं व्हावीत असं वाटतं तुला? काहीतरीच काय, क्या बात है. अनु मला असं वाटतं ना तुम्ही बायकांनी फक्त लाजत राहावं आणि आम्ही बघत बसायचं तुमच्याकडे. काय म्हणणं काय साहेब, आज वेगळ्याच मूड मध्ये आहात. अनु खूप दिवसांनी भेटली असतो मला आज, त्यामुळे आता तिकडे गेल्यावर सुद्धा मी खूप फ्रेश असेन. म्हणजे असं काय करतेस, काही दिवसांचीच रजा आहे माझी, जायला लागणार मला. ठीक आहे, मग ते सगळे दिवस तू फक्त माझ्या बरोबर घालवायचे, चालेल? चालेल. वीरेन तू बोलायला लागलास ना की असं वाटतं फक्त ऐकत राहाव. अनु मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय, ताबडतोब हात पुढे कर आणि डोळे मिट. अरे पण उशिराची फ्लाइट होती ना आता तासाभरात. नाही मी तयार आहे, बर कुठे भेटशील? ओके चल बाय. अग तू कुठे निघालीस? ब्रह्मचारी सांगत आला की तू बॅग बिग भरतेस म्हणून. अग ए तू एक काम कर ना, अण्णांना तूच निरोप दे हा. अग ते देईन पण तू चाललीस कुठे मला कळू दे की. ते मी तुला नंतर सांगते, आता एका तासात माझी फ्लाइट आहे आणि माझं तिथे जाणं खूप महत्वाचं आहे. काळजी घेशील? हो घेईन. चल चल थांब थांब, मी बॅग ब्रह्मचारीला पाठवते. गार्गी ऐक तर. आदिती आता खूप झालं, एक साधा पाय फ्रॅक्चर झालाय तर किती दिवस मी इथे पडून राहिलोय. महेंद्र डॉक्टरांनी सांगितलंय ना बेड रेस्ट घ्यायला. अगं बेड रेस्ट काय, मी घरी सुद्धा जाऊन घेऊ शकतो ना, निदान काम तरी सुरू होईल तिथे माझं. महेंद्र हे बघ, एक सांगू तुला, कामाचं टेन्शन अजिबात घेऊ नकोस तू, मी आहे ना. शिवाय मला कामापेक्षा तू जास्ती महत्वाचा आहेस रे, तू बरा हो. आदिती एक गोष्ट तुझ्या लक्षात येत नाहीये, इतके दिवस एवढी मोठी जबाबदारी नव्हती, आता काम वाढलंय, जबाबदारी वाढलीय माझी. बर ठीक आहे, सगळ्या फाईल्स इथे आणून देऊ तुला, इथे काम करशील तू बसून. आदिती आदिती त्यापेक्षा तू मला घरी घेऊन चल. अगं रोजच्या गोळ्या काय मी घरी सुद्धा घेऊ शकतो ना. एक मिनिट तू काम कर, तू डॉक्टरांना बोलव आधी, मी बोलतो त्यांच्याशी. जा तू आधी डॉक्टरांना बोलव, मी बोलतो. येस मिस्टर गायकवाड. डॉक्टर प्लीज आता मला सोडा, नाही तर मला वेळ लागेल, वेळ खरंच सांगतो. हा मग तुम्हाला अडवलंय कोणी? मला विचाराल तर तुम्ही पूर्ण बरे झालेले आहात. हो फक्त औषधांचं डोस महत्वाचा, तेवढा मात्र घरी जाऊन घ्या. आणि शिवाय गरज भासलीच तर मी येईन साधनपंत चेकअपला. खरंच? या. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. वेलकम. थँक्यू. हॅपी अलभ्यलाभ. आज थोर आमदार सौदामिनी गायकवाडांची पायधूळ या मंदिराला लागली. पुजारी बुवा जरा भानावर या. उग
उगाच आम्हाला थोर वगैरे म्हणून खोटं बोलाल आणि पुढच्या 7 पिढ्या नरकात जातील तुमच्या. अहो परमेश्वराची अहोरात्र सेवा करून त्याच्या वतीने एवढं बोलण्याचा अधिकार आम्ही केव्हाच मिळवलाय. परमेश्वराची किती सेवा करतात हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे. सध्या आमच्या भावना फक्त परमेश्वरापर्यंत पोहोचवा तेवढं केलं तरी खूप झालं. आज सुनबाईना घेऊन आलात काही विशेष? हो तर तिचीच तर ओटी भरायची आहे. आमच्या घरची लक्ष्मी आहे ती. कुलदैवतेला नमस्कार करून तिचा आशीर्वाद घेऊन मग शुभ कार्याला सुरुवात करावी. दे ग पूजेचं ताट दे. अरे बापरे, अहो पूजेचं ताट असं अचानक पडणं याच्यासारखा मोठा अपशकून नाही. अहो चुकून पडलंय ते. तेच तर म्हणतोय मी, अहो चुकून पडणं याच्यासारखाच मोठा अपशकून नाही. येणाऱ्या संकटाची जाणीव करून देणारा अपशकून. तोंडाला येईल ते बोलू नका. अहो मी कुठे, साक्षात नियती बोलली. असल्या अंधश्रद्धेवर माझा विश्वास नाही. असं बोलू नको सगळं. इतक्या वेळेला येतोय आम्ही इथं, यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं. तेच तर सांगतोय मी, अहो जेव्हा येणाऱ्या संकटाची चाहू लागते तेव्हाच असे अपशकून होतात. तुम्हीच आता ह्याच्यावर काहीतरी उपाय सांगा. कसं सांगणार, तुमच्या सुनबाईचा तर देवावर विश्वासच नाही. काही बोलू नका, माझा देवावर विश्वास आहे, अंधश्रद्धेवर नाही. परमेश्वरावर असलेली भक्ती आणि त्यातून निर्माण होणारी अंधश्रद्धा यात खूप फरक असतो. ठीक आहे, मग उपाय सांगू का नको सांगू? सांगा सांगा. ठीक आहे, मग आपण असं करू, देवीला कौल लावू. जर उजवा कौल दिला तर ठीक, पण डावा कौल दिला तर मात्र अनर्थ टळणार नाही. मग काय विचार केला, कौल लावू का नको? लावा, माझा विश्वास आहे परमेश्वर आमच्या पाठीशी आहे. ठीक आहे. कितीतरी वर्षांनी असा निवांतपणा अनुभवायला मिळाला आहे. साहेबांनी कामानिमित्त या गावात पाठवलं, खरोखर ही साहेबांची कृपाच. नाहीतर कसलं ते शहर, तिथला तो कृत्रिमपणा. असं वाटतंय आता या गावातून जाऊच नाही, इथेच राहावं. हॅलो, हां बोलतोय. काय तिकडे शहरात यायलाच हवं का? हो ठीक आहे, एक 2-3 तासासाठी येऊन जातो मी. हां हां हो हो आलं लक्षात. हां ठेवा फोन. Thank you.
गर्भगर्भी जन्माला आलंय पोटाला. ऐकला असतील तुमच्या पोराच्या परतात. बापाच्या विरुद्ध युद्ध पुकारले त्यानं. समजा पंचकृषीत हास झालंय आमचं. यात ते पोरांचा काय दोष आहे हे समज त्या उत्तम रावाने रचलेलं कुभांड आहे. गोळ्याने दूध पित नाही तुमचा पोर. आता 10 कोटी तर सोडाच. पण 10 पैशाचे बी लायकी राहायची नाही गावामध्ये आमची. यात पोरांच काहीच चुकलेलं नाही. अक्का काय करणार, शेवटी राहवलं नाही म्हणून आलो. रक्ताचं नातं पडतं आपलं. आपल्यातल्या वादाचा कुणी तिसरा फायदा घ्यायला लागला तर तो वाद वेळीच मिटवायला हवा. होय अक्का, पण ते उत्तमराव हे समज करतोय. पोरस नवी तोच फूस लावतोय. पण पोरं त्यांच्या घरापर्यंत पोहोचलीच कशी याचा विचार करायला नको. त्या रात्री विद्याला घराबाहेर काढलं. ती रडत रडत गेली ती दौलतरावांच्याकडे. दुसऱ्या दिवशी अजिताला माफी मागून घेऊन गेला. आम्हाला वाटलं ती दोघं इथं आली असतील. असं आहे काय? तवाच हे उत्तमराव अजितला हाताशी धरून समजा खेळ करतोय. तर 10 कोटी मिळवण्यासाठी तो उत्तमराव कुठल्याही थराला जाऊ शकतो. तो आणखी काही करायच्या आत या सापाला ठेचायलाच हवं. होय पर कसा का? हे बघ, तू मी आणि दौलतराव आपण तिघही जण एकाच घरातले आहोत, नात्या गोत्यातले आहोत. दौलतरावांनी तर आमच्यासाठी आपलं नावही मागं घेतलंय. तुझं काय? यांचं काय म्हणजे काय? वहिनी तू मध्ये बोलू नकोस, दादाला बोलू दे. बोलू नकोस म्हणजे? हे बघा मी तुम्हाला गप गा दवा मध्ये मध्ये बोलते पटर पटर गप रहा जरा. अक्का तुम्ही बोला. हे बघ, आपण तिघही जण एकत्र आलो तर उत्तमराव आणि पुजारी आपल्याला जड जाणार नाहीत. पण यात आमचा काय फायदा? काही गोष्टी फायद्या तोट्याच्या पलीकडच्या असतात. पैसा हातात आल्यावर समजे फायदेच दिसायला लागतात. विद्याचं प्रकरण वेळीच निकालात नाही निघालं तर 10 कोटी विसरा. खरं आहे अक्का, तुम्ही म्हणताय सर ना ती अक्षी खरं आहे. पण बात झालं आता. अक्का आता तुम्ही म्हणशील ना अगदी तसंच करायचं बघा.